सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने इगतपुरी तहसील कार्यालयामध्ये पोलीस प्रशासन तसेच तहसील कार्यालय आणि गणेशोत्सव मंडळांचे सर्व सन्माननीय सदस्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. येणाऱ्या गणेशोत्सवासाठी सर्वांना शांततेचं आवाहन या बैठकीत करण्यात आलंय. यावेळी इगतपुरी तालुक्यातील तमाम नागरिक तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी पोलीस प्रशासनाचे सर्व अधिकारी इगतपुरीचे सन्माननीय तहसीलदार उपस्थित होते. गेल्या 2 वर्षांमध्ये कोविडच्या परिस्थितीमुळे सणउत्सव साजरे करता आले नाही, परंतु आता यावेळी कुठलाही प्रादुर्भाव नसल्याने उत्सवाची मोठी तयारी सुरू झाली. येणारे उत्सव सामाजिक बांधिलकी जपत साजरे करावे असं आवाहन यावेळी पोलीस निरीक्षक सौ माधुरी कागणे यांनी केलंय. त्याचबरोबर गणेश मंडळांनी कुठलाही गाजावाजा शासनाचे नियम पाळून करावा अशा सूचना आता इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी दिलाय. गणेशोत्सवाच्या काळामध्ये अनेक मंडळे वेगवेगळे उपक्रम राबवत असतात, तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजनही केलं जातं. मंडळांमार्फत सार्वजनिक ठिकाणी तसेच रस्त्यांवर मंडप टाकले जातात. रस्त्यांवर रहदारीमुळे लोकांना अडचणी निर्माण होतात, त्या होऊ नये या मंडळांनी याबाबतची काळजी घेण्याचं आवाहनही यावेळी करण्यात आलंय. वरील बाबींमुळे सार्वजनिक शांततेचा भंग, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही, म्हणून तहसील कार्यालयामध्ये स्थानिक पोलीस प्रशासन तहसील कार्यालय इगतपुरी तालुक्यातील प्रमुख प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीसाठी नाशिकच्या पोलीस निरीक्षक माधुरी कांगणे, इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे, पोलीस निरीक्षक अर्जुन भोसले, इगतपुरीचे पोलीस निरीक्षक वसंत पथवे तसेच इगतपुरी तालुक्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी आपले विचार मांडले. गणेशोत्सव हा अतिशय आनंदात शांततेत पार पाडावा याविषयी एकमताने निर्णय घेण्यात आलाय. उत्सव काळात चुकीचे वर्तन केले संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही यावेळी पोलीस प्रशासनाकडून देण्यात आलाय. स्टार 24 फास्ट न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मीकांत शिंदे, इगतपुरी. स्टार 24 फास्ट न्यूज.